आता पुणेकरांसाठी एक गुड न्यूज. पीएमपीएमएल ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक खास योजना आणली आहे. 5 रुपयांमध्ये 5 किलोमीटर प्रवास अशी ही योजना आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे दर 5 मिनिटाला प्रवाशांना बस सुद्धा उपलब्ध होणार आहे. या योजनेला अटल असं नाव दिलेलं आहे आणि अटलचा फुल फॉर्म आहे अलाइन ट्रान्झिट ऑन ऑल लेन्स. शिवाजीनगर, स्वारगेट, मनपा, पुलगेट, डेक्कन अशा ठिकाणाहून 5 रुपयांमध्ये प्रवास करता येणार आहे. याशिवाय उपनगर आणि मध्यवर्ती पुण्यासाठी 146 मार्गांवरती 350 मिडी बसेसही धावणार आहेत. पीएमपीएमएलने प्रवाशांची संख्या वाढवण्यासोबतच त्यांना जलद सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने या योजनेची आखणी केली आहे. पीएमपीएमएलचं उत्पन्न यामुळे वाढणार आहे. येत्या शनिवारी या योजनेला सुरुवात होतीये. पुण्यामध्ये सध्या एकमेव सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणजे पीएमपीएमएल आहे आणि तीच सक्षम होण्याचा प्रयत्न या निमित्ताने करण्यात येणार आहे. याबाबत अधिक माहिती दिली आहे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर राजेंद्र जगताप यांनी. ही योजना अलाइनिंग ट्रान्झिट ऑन ऑल लेन्स अटल या नावाने आपण सुरू करतोय, की ज्याच्यामध्ये या बस सेवेकरता शहराचा मध्यभाग जो कोर सिटी एरिया आहे त्याच्यामध्ये 9 रूट्स ज्याच्यामध्ये स्वारगेट स्टेशन, पुलगेट, डेक्कन, शिवाजीनगर आणि पुणे मनपा या सर्वांना जोडणारी 5 रुपयामध्ये 5 मिनिटाच्या फ्रिक्वेन्सीमध्ये 5 किलोमीटर अंतरापर्यंत ही संपूर्ण अशी योजना आहे. हे शहराच्या केंद्र ठिकाणी कोर सिटी एरियामध्ये करत असताना शहराचे जे काही लांबचे लगतचे भाग आहेत, जे आपले डेपो एरियाज आहेत, ज्या पॉईंटपासून आपल्या सर्व बससेवा सुरू होतात किंवा ज्या ठिकाणी बससेवा संपतात, ह्या सर्व टर्मिनल स्टेशनला फीडर नेटवर्कच्या दृष्टिकोनातून ह्या जवळपास 12 ते 13 डेपोच्या ठिकाणी आपण फीडर रूट्स 37 वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या आहेत. हे सर्व 37 फीडर रूट्ससुद्धा 5 रुपये 5 किलोमीटरपर्यंत आणि 5 मिनिटाच्या अंतराने नागरिकांना उपलब्ध होतील. ही असलेली संपूर्ण सेवा दसऱ्यापासून पूर्णपणे कार्यान्वित होत आहे. जे वाडी हद्द किंवा बाहेरचे जे काही 37 रूट्स आहेत त्याच्यामध्ये आम्ही टप्प्याटप्प्याने सुरू करणार, ज्याच्यामध्ये सर्व रूट्स चालू होतील. पण ती फ्रिक्वेन्सी आत्ता आपण जी म्हणतो त्या पद्धतीने नसतात. त्यामध्ये 50% बसेस आम्ही आज कोविडमुळे उपलब्ध करून देणार आहेत आणि ती मागणी पाहता पुढील 15 दिवसामध्ये किंवा 1 महिन्यामध्ये ते पूर्ववत म्हणजे फुल क्षमतेने चालू राहतील. ही जी काही सेवा आहे, ही सेवा द्यायचं मागचं कारण असं आहे की छोट्या अंतराच्या प्रवासाकरता नागरिकांना फ्रिक्वेन्सी चांगली प्राप्त व्हावी, त्याला दर उपयुक्त राहावा आणि त्यांना कनेक्टिव्हिटी मुख्य प्रवाशी जोडून देण्याच्या दृष्टिकोनाचा आहे. कोविडच्या नंतरच्या काळामध्ये प्रवाशांनी पुण्यामध्ये चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद देऊन आज जवळपास केवळ 550 बसेसमध्ये 2 लाखपेक्षा जास्त प्रवासी आज पुण्यामध्ये या बसेसमध्ये प्रवास करत आहेत. त्याच्या अनुषंगाने पुणेकरांना दसऱ्याची ही आगळी वेगळी भेट देण्याकरता माननीय दोन्ही महानगरपालिकेचे महापौर आणि स्टँडिंग कमिटीचे चेअरमन यांनी ठरवल्यामुळं हा उपक्रम आपण नवीनपूर्ण लॉन्च करत आहोत.